नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे जूनिस पेजवर. आज आपण पाहणार आहोत क्रांतिकारक भगतसिंग यांविषयी माहिती. भारतीय क्रांतिकारक भगतसिंग भारताचे एक महान क्रांतिकारक होते. यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी पंजाब प्रांतातील बंगा गावात झाला होता. त्यांच्या आईचे नाव विद्यावती आणि वडिलांचे नाव किशन सिंग होते. त्यांच्या कुटुंबातील बरेच सदस्य भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले होते. भगतसिंग यांना हिंदी, उर्दू, पंजाबी आणि इंग्रजी भाषेच्या व्यतिरिक्त बंगाली भाषा देखील येत होती. वयाच्या 14व्या वर्षी ते गुरुद्वाऱ्यात अनेक लोकांना ठार मारणाऱ्या आंदोलनात सहभागी झाले होते. नंतर ते युवा क्रांतिकारी चळवळीत सामील झाले. ब्रिटिश सरकारच्या हिंसक मार्गाने पाडाव करण्यासाठी विचाराचे समर्थक झाले. इटलीच्या एका गटामध्ये प्रेरित होऊन भगतसिंग यांनी 1926 नवजवान भारत सभा स्थापन केली. नंतर ते हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिक संघाचे सदस्य देखील झाले. या संघात त्यांच्यासह चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, शाहिद अशफाक अल्ला खान सारखे दिग्गज होते. डिसेंबर 1928 भगतसिंग आणि त्यांचे सहकारी शिवराम राजगुरू यांनी ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन सॉर्डर्सला लाहोर येथे गोळ्या घालून ठार केले. ब्रिटिश पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉटच्या आदेशावरून लाला लजपतराय यांच्यावर लाठीचार्ज करून जबर जखमी केले. त्यामुळे त्यांना आपले प्राण गमवावे लागले. लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्यांनी जेम्स स्कॉटला ठार मारायचे ठरवले होते. परंतु ऐनवेळी सॉर्डर्स पुढे आल्यामुळे तो ठार झाला. यानंतर त्यांनी देशाला ब्रिटिशाच्या तावडीतून स्वातंत्र्य करण्यासाठी साहसाने ब्रिटिश सरकारच्या विरोधात त्यांनी सामना केला. त्यांनी दिल्लीच्या सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब हल्ला करून ब्रिटिश साम्राज्याच्या विरुद्ध उघड बंड केले. त्यांनी सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकून पळून जाण्याचा प्रयत्न देखील केला नाही. त्यासाठी त्यांना आणि त्यांच्यासह त्यांचे दोन सहकारी राजगुरू आणि सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी फाशी देण्यात आली. त्यावेळी त्यांचे वय अवघे 23 वर्षाचे होते. सरदार भगतसिंग हे देशाच्या महान क्रांतिकारी नेत्यांपैकी एक होते.